सरकारची मान्यतेचा जीआर आणि राज्य सरकारच्या मान्यतेचा जीआर देखील मी आपल्याला देणार आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले जे काही आरोप केले गेले की जी संस्था आहे याला मान्यताच नाही, हे आरोप पूर्णपणे खोटे आहेत. माझ्याकडे जीआर आहेत, मी आपल्याला त्या जीआरची कॉपी ही दिल्लीच्या म्हणजे केंद्र शासनाच्या जीआरची कॉपी आहे आणि 18 नोव्हेंबर 2021 साली महाराष्ट्र शासनाने देखील या संस्थेला मान्यता दिलेली आहे. मुळात या संस्थेचे अध्यक्षपद हे मी माझ्यावरती जबाबदारी आल्याच्या नंतर केवळ एक सव्वा वर्षाचाच कालावधी झालेला आहे आणि या एक सव्वा वर्षाच्या कालावधीत सुद्धा आपल्याला कल्पना असेल या वर्षाच्या सुरुवातीला कोविडची लाट होती वगैरे वगैरे वेगवेगळ्या कारणामुळे एकच कॅम्प हा आम्हाला स्काउट अँड गाईडचा घेता आला, तो देखील आम्ही नागपूरला घेतला. अतिशय यशस्वी रीतीने हा कॅम्प झाला, त्यामध्ये त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मदत व पुनर्वसनाचे अतिशय चांगले धडे देण्यात आले. त्या कॅम्पचे मी मुद्दामून काय होतं चांगल्या कामाची सुद्धा प्रसिद्धी झाली पाहिजे म्हणून मी त्याचे फोटो देखील घेऊन आलेलो आहे. हा यावर्षी आमचा जानेवारी महिन्यात झालेला कॅम्प आहे, त्याचे अधिक फोटो आहेत, ते देखील मी आपल्या सगळ्या प्रसार माध्यमांना देणार आहे. आणि त्याच्यामुळे एकच कॅम्प झाला आणि त्याच्या व्यतिरिक्त पाहिजे तशी केवढी फारशी ऍक्टिव्हिटी देखील झाली नाही. तरी देखील काल आरोप करण्यात आले की काही विद्यार्थ्यांकडून म्हणे पैसे घेण्यात आले. मुळात मी अतिशय जबाबदारीने सांगतो की जी काही 7 ते 8 नावं काल योगेश सागर यांनी अधिवेशनात वाचून दाखवली या एकाही मुलाला मी ओळखत नाही. एकही त्यातला मुलगा मुलगी त्यांनी आस्था गयात मला कधी भेटलेले नाहीत, त्यांनी कधी मला फोनद्वारे संपर्क केलेला नाही, त्यांनी कधी मला कुठलं पत्र देखील लिहिलेलं नाही. मी कालपासून थोडीफार या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली की बाबा नक्की काय आहे, त्यानंतर मला कळलं की महाराष्ट्रामध्ये विविध वेगवेगळ्या संस्था या स्काउट अँड गाईडचं काम करतात पण त्यांना शासनाची मान्यता नाही. त्यामुळे कदाचित एखादी अशी संस्था असेल ज्याला शासनाची मान्यता नाही, त्यांनी कदाचित या मुलांची फसवणूक केली असेल. ती जर असेल तर त्यांच्यावर कारवाई 100% झालीच पाहिजे. पण या कुठल्याही विद्यार्थ्याच्या या कुठल्याही मुलाचा आमच्या संस्थेशी किंवा माझ्याशी थेट तर दूर दूर पर्यंत कुठलाही संबंध नाही. आणि हे जे काही सगळं सुरू आहे हे अतिशय नीच आणि घाणेरड्या पातळीचं राजकारण सुरू आहे. भाजपच्या आमदारांना आणि त्यांच्या जे काही सगळे आमदार आहेत यांना पूर्णपणे कल्पना आहे की हेच आरोप जर बाहेर येऊन केले तर त्यांच्यावर मानहानीचा दावा आम्ही ठोकू शकतो, मी वैयक्तिक रीतीने देखील ठोकू शकतो. म्हणून मुद्दामून आमदार म्हणून जी काही इम्युनिटी प्राप्त होते सभागृहात काही बोलल्यानंतर त्यांच्या विरोधात खटला दाखल करता येत नाही, म्हणून त्या इम्युनिटीचा गैरवापर करून कुठेतरी एक रेटॉरिक करण्याचं हे सगळं हा प्रयत्न आहे. अतिशय म्हणजे मी म्हणतो तसं या कुठल्याही विषयाशी माझा काही मात्र संबंध नाही आणि म्हणून उगाचच माझी उपस्थित असलेल्या सगळ्या पत्रकार बांधवांना देखील विनंती आहे की एखाद्या गोष्टीची आपण रिपोर्टिंग करत असताना ते कोण काय म्हणालं याचं रिपोर्टिंग करणं आपली जबाबदारी आहेच, पण त्याचसोबत त्या विषयामध्ये थोडंफार तरी तथ्य आहे का हे देखील तपासणं मला वाटतं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणून माझी विनंती आहे की या संदर्भातील यापुढे कोणत्याही बातम्या देताना माझी सगळ्या पत्रकार बांधवांना भगिनींनाही विनंती राहील की कोणीतरी आरोप केले म्हणजे लगेच अमुक घडलं यापेक्षा या प्रकरणात काहीतरी छोटं मोठं तरी तथ्य आहे का हे देखील आधी आपण त्याची पडताळणी करावी आणि मग त्याच्या संदर्भात आपण बातमीचं विश्लेषण करावं. आणि म्हणून काल संपूर्ण दिवस टीव्हीवर हा सगळा विषय चालत राहिला, आज वृत्तपत्रांमध्ये त्याच्या मोठ्या मोठ्या बातम्या आल्या, म्हणून मला वाटलं की आपली बाजू सुद्धा आपण सांगितली पाहिजे आणि म्हणून मी आज ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे. आजचा विषय हा केवळ मी हा स्काउट अँड गाईड या जो काही ह्याच्यावर जो काही विषय झाला त्याच्यापर्यंत मर्यादित ठेवू इच्छितो. याविषयी आपल्याला जर काही कोणाला विचारायचं असेल तर विचारा, अन्य जे कुठले राजकीय प्रश्न आहेत त्यावर आमचे शिवसेनेचे विविध नेते असतील किंवा प्रवक्ते असतील ते अत्यंत उत्तम रीतीने मार्गदर्शन करू शकतील, उत्तर देऊ शकतील. त्यामुळे या विषय संदर्भात आपल्याला जर काही विचारायचं असेल आपण मला विचारू शकता. सुरुवातीला पहिल्या आठवड्यात आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप झाले आणि शेवटच्या आठवड्यामध्ये थेट तुमच्यावरती गंभीर आरोप केले आहे, काय वाटत नाही काय आहे? आपण सगळा पॅटर्न बघा, हिवाळी अधिवेशनात
सहा मंत्र्यांचे पुराव्यासहित आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वेगवेगळे घोटाळे बाहेर काढले, पुराव्यासहित सांगतो मी, पुरावे देऊन असं होऊन सुद्धा एकाही मंत्र्याचा राजीनामा घेतला गेला नाही. आणि म्हणून कुठेतरी आता सत्ताधाऱ्यांकडून शिवसेनेवर सुद्धा वेगवेगळ्या नेत्यांवर कसे काय आरोप लावता येतील हा एक त्यांचा अत्यंत नीच आणि केविळवाणा प्रयत्न आहे. त्यांच्याकडे पुरावे सोडा एक साधं छोटं मोठं कागदपत्र पण नाही, फक्त जोरात बोलायचं, रेटून बोलायचं आणि मुद्दामून सभागृहात बोलायचं, म्हणजे जेणेकरून त्यांच्यावर आपण कुठले खटले दाखल करू शकत नाही. हा एकमेव त्याच्या मागचं उद्दिष्ट आहे आणि एवढ्यात एका हेतू पुरस्कारांनी हे सगळं सुरू. जो काही पेन ड्राईव्ह काल त्यांनी दिला आणि त्याच्यावर फडणवीसांनी सांगितलं की हो आम्ही चौकशी लावतो या सगळ्या प्रकरणाची, याच्या बाबत तुम्ही सगळ्या गोष्टींना फेस करायला तयार नाही? हे बघा, पेनड्राईव्ह होता ना, तो पेनड्राईव्ह त्यांनी आपल्याला सगळ्यांना पण द्यायला हवा. चौकशी त्यांना करायची ती करू दे, माझी तर त्यांना एवढी, मी त्यांना सांगतोय त्यांनी बाहेर एकदा आपल्या समोर मी जसा कॉन्फिडन्सनी बोलतोय तसं त्यांनी सामोरे जावं. जी काही ती मुले ते कधी मला भेटले होते का, त्यांनी कधी मी त्यांच्याकडे पैशांची मागणी सोडा, कधी त्यांच्यावर माझा एखादा फोटो आहे का, कधी मला पत्र दिलंय का, कधी मला फोन केलाय का, हे एक तरी त्यांनी पुरावा द्यावा. उगाच कोणाचं नाव कुठेही जोडायचं, त्यांनी जर प्रसार माध्यमांसमोर येऊन बोलले तर मी देखील त्यांच्यावर उद्या क्रिमिनल डिफॉर्मेशन दाखल करू शकतो. या आधी सुद्धा कोणी कुठे मोठे आरोप जेव्हा केलेले होते त्यावेळेस सुद्धा मी ते पाऊल उचललेलं आणि पाऊल उचलल्याच्या नंतर हे सगळे आरोप बंद झाले होते. मुद्दामून सभागृहात आमदारांना जी इम्युनिटी मिळते त्या इम्युनिटीचा गैरवापराचा प्रकार आहे. माझ्या एकट्या पुरता सीमित नाही, आपण पाहिलं असेल तर मुख्यमंत्र्यांसहित सहा मंत्र्यांचे वेगवेगळे घोटाळे पुराव्यासहित आणि त्या पुराव्यांची कागदपत्र सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहेत, सगळ्या प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचवली गेली आहेत. पुरावे असताना देखील या कोणाचेही राजीनामे घ्यायचे नाही आणि कोणीतरी उठून कुठले तरी तथाकथित काहीतरी गोष्टी निर्माण करायच्या आणि हे त्यांचं रेटॉरिक हे संपूर्ण देशभर सुरू आहे. मुद्दा म्हणे कुठेतरी पिल्लू सोडायचं आणि त्याच्यावर मग वेगवेगळ्या आपल्या विशेष प्रतिनिधींच्या माध्यमातून एखाद्या नेत्याची बदनामी करायची, हा काय माझ्यासोबत होणार प्रकार नाही, हा विरोधी पक्षातल्या ते प्रत्येक नेत्यावर प्रयत्न करतात. त्यामुळे सर्वात आधी त्यांचे जे मंत्री आहेत त्यांचे त्यांनी राजीनामे घ्यावे आणि मग उगाच दुसऱ्यांवर त्यांनी आरोप करावे. भविष्यात देतील हे मुलं समोर आली आहे सगळ्या कॉन्व्हर्सेशन जे सांगतायत की आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे, रेकॉर्डिंग पैसे मागितले तर त्यांनी मागे नाही करीन ना, नक्की करीन, नक्की करीन. त्यांच्याकडे जर पुरावे असावेत असतील त्यांनी पुरावे दाखवावेत. जर उगाच माझं नाव कशाला जोडलं गेलं असेल तर नक्की दावा. ऍडमिशन देताना कुठले निकष असतात? अगदी आपण अतिशय चांगला प्रश्न विचारला. केंद्र सरकारने केवळ दोनच स्काउट अँड गाईडच्या संस्थांना मान्यता दिलेली आहे, एक आहे भारत स्काउट अँड गाईड आणि दुसरी आहे हिंदुस्थान स्काउट अँड गाईड. या हिंदुस्थान स्काउट अँड गाईडमध्ये कुठलीही नोकर भरती होत नाही. सगळ्यात पहिलं, ज्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घ्यायचं असेल ते स्वेच्छेने प्रशिक्षण घेत असतात, त्यामुळे कुठलेही पैसे देऊन आम्हाला नोकर भरती करण्यात येईल हा कुठे पहिली गोष्ट विषयच येते. आपण कधी ऐकलंय का स्काउट अँड गाईडच्या मार्फत कोणा नोकरी वगैरे मिळतात का? त्यामुळे हे मी तरी आजतागायत ऐकलं नव्हतं, त्यामुळे या कुठल्या आरोपांना अर्थच नाहीये. आणि त्याच्या पलीकडे मी जाऊन सांगतो, एखाद्या व्यक्तीनी जर एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाचे किंवा एखाद्या शेतकऱ्याकडनं फसवणूक करून त्याच्याकडनं पैसे उकाळले असतील तर त्याच्यावर 100% कारवाई झाली पाहिजे. पण उगाच कोणीतरी भलतं कोणीतरी काहीतरी करायचं आणि राजकीय द्वेषापोटी आमचं नाव किंवा माझं नाव त्याला जोडायचं हे जे काय चुकीचं. एका विद्यार्थ्याला किती खर्च येऊ शकतो? मी तुम्हाला अगदी सरळ सोप्या भाषेत समजवतो. हा विषय मी म्हणालो तसं स्वेच्छेने स्वतःच्या इच्छेने विद्यार्थी स्काउट अँड गाईडचं प्रशिक्षण घेऊ शकतात. आमची जी संस्था आहे ही वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाते, तिकडच्या विद्यार्थ्यांना तिकडच्या मॅनेजमेंटना सांगते जर तुमच्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना स्काउट अँड गाईडचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर आपण आम्ही ते प्रशिक्षण आपल्याला देऊ शकतो. आमच्याकडे तशी शासनाची मान्यता आहे, शासनाचं कोणतंही अनुदान या संस्थेला नाही, शासनाचा एकही रुपया या संस्थेला मिळत नाही. विद्यार्थी स्वतःहून पैसे देतात आणि ते पैसे पण आता नागपूरला आम्ही जो कॅम्प घेतला प्रत्येकी आम्ही 500 रुपये घेऊन त्याच्या बदल्यामध्ये हा जो काही आम्ही कॅम्प राबवला त्याचे देखील मी तुम्हाला फोटो दाखवतो. ते फोटो मी तुम्हाला तुमच्या हातामध्ये. प्रशिक्षण मिळाल्यानंतर मुलांना नोकरीची कुठे संधी असतात साधारण? नाही नाही बघा, परत एकदा सांगतो, आपण विषय समजून घ्या.
आपण विचारताय अतिशय चांगले प्रश्न आहेत. स्काउट अँड गाईड हा काही नोकर भरतीचा विषय नाही. मी हे काय बालवत बोलले मला मला कळते साहेब सामान्याला कळावं. मी आपल्याला सांगतो स्काउट अँड गाईड हा एक एक्स्ट्रा करिक्युलर किंवा को करिक्युलर एनएसएस म्हणतात एनसीसी म्हणतात याच प्रकारे स्काउट अँड गाईडच्या माध्यमातून कुठेही मदत व पुनर्वसन करायचं असेल कुठेही व्हॉलेंटिअरिंग करायचं असेल त्याच्याकरता ही संस्था काम करते. विविध शाळांमध्ये सुद्धा मला स्वतःच्या शाळेमध्ये सुद्धा आम्हाला स्काउट अँड गाईडचं प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे. त्यामध्ये रॅपलिंग असतं वेगवेगळ्या रोप बांधण्याच्या असतात हे सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यामध्ये कुठल्या नोकर भरतीचा काय संबंध आला पंकज चौरागडे हे आमच्या संस्थेमध्ये आहेत. पंकज चौरागडेंना आपण पाहिजे ते प्रश्न जाऊन विचारू शकता. कसं असतं की पंकज चौरागडे त्याबद्दल अतिशय उत्तम रीतीने माहिती देऊ शकतील. ते या विषयामध्ये गेले अनेक वर्ष काम करते. मी अध्यक्ष या संस्थेचा कधी झालो ऑक्टोबर 2021 साली. ऑक्टोबर 2021 सालानंतर आजपर्यंत जर कुठली कंप्लेंट असेल तर त्याबद्दल मी बोलू शकेन. कुठल्या तरी जुने विषय काढायचे आणि त्यामध्ये मुद्दामून राजकीय दृष्ट्या आम्हाला जोडायचं सगळं बंद केलं पाहिजे.